आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिवकुमार सर, तुम्ही इथे आणि तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे राहतोय ते? रूपाने कॉल केला होता मला. हो ताई साहेब, मीच त्यांना सांगितलं होतं. माझं असं इथे येणं तुम्हाला आवडलं नाही का मॅडम? आहोत नाही, तसं नाही आहे. आपल्याला कोणीतरी भेटायला आलं हे पाहून मला खूप छान वाटलं. आणि हे काय सगळं हातात? हे तुमच्यासाठी थोडं रेशनिंगचं सामान आणलंय. प्लीज नाही म्हणू नका. रूपा, ते घेऊन जा. हो. रूपा ते. हा पैसे. शिवकुमार सर आलेत, त्यांच्यासाठी कॉफी मिळेल? अहो ताईसाहेब, असं काय विचारताय? तुम्ही हक्काने सांगायचं आणि मी घेऊन येते. आणि हे घेऊन जाता येईल का तुला? हो द्या ना. तुम्ही बसा ना. तुमची मुलगी कुठे दिसत नाही मॅडम. शक्ती. आदिती. आदिती असेल ना इथेच, ती मागे खेळत असेल. बाकी बाकी काय बोलणार मॅडम. तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल कळलं आणि खरंच खूप वाईट वाटलं. खरं तर तुम्ही कधीच कोणाच्या अध्यात मध्यात नसताना हे सगळे तुमच्या मागे का लागले हेच कळत नाही. इथे माझ्या बरोबर राहणारी माझीच माणसं कधी माझ्याशी चांगलं वागली नाहीत. बाहेरच्या शत्रूंकडून काय अपेक्षा करणार ना? शत्रू म्हणून ती श्रुतिका करेक्टच वागली. मी काय म्हणते सर, आता ती जे काही बोलतीये त्यात खरंच काही तथ्य आहे का? कारण तुम्हीच होतात दादा सोबत. त्यांचं खरंच एकमेकांवर इतकं प्रेम होतं की त्यांनी कुणालाही न सांगता एकमेकांशी लग्न केलं? नाही मॅडम, मला असं नाही वाटत. तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकता? कारण जे काय घडलंय ते बऱ्यापैकी माझ्या समोरच घडलेलं आहे. मला तर तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी साहेबांनी श्रुतिकाच्या फॅमिलीबद्दल माझ्याकडे चौकशी केली होती. सर, मला बोलवलं तुम्ही? बस, मला थोडी माहिती हवी होती. बोला ना सर. बाबांच्या वेळेपासून आपल्या ऑफिसमध्ये